हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट मैथमेटिक्स स्टैंडर्ड सेकेंड लेसन नंबर 2. लेट्स हैंडल ज्योमेट्रिक शेप्स. ऑब्जर्व द ऑब्जेक्ट्स ऑन द टेबल. सेपरेट द ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर शेप्स. टेबलावरील वस्तूंचे निरीक्षण करा आणि टेबलावरील सारख्या आकाराच्या वस्तूंचे गट करा. पिक अप अँड हँडल अ मिठाई बॉक्स. A shape such as this is called a cuboid or a parallel biped. You must have seen bricks on construction sites. Any object shaped like a brick is called a cuboid. तुम्ही विटा पाहिले असतीलच. विटेसारख्या आकाराला इष्टिका चिती असे म्हणतात. Now let us look at the surfaces of a cuboid. A cuboid has 6 surfaces altogether. They are all flat. If we place a cuboid on a slide in a park, it will slip down the slope because of its flat surface. आता आपण इष्टिका चितीचा पृष्ठभाग पाहूया. इष्टिका चितीला एकूण 6 पृष्ठे आहेत. ते सर्व सपाट आहेत. बागेतील एखाद्या घसरगुंडीवरती इष्टिका चिती ठेवली तर ती घसरत खाली येईल, कारण इष्टिका चितीचा पृष्ठभाग सपाट आहे. आता आपण पाहिलो इष्टिका चितीला 12 कडा, 8 कोपरे आणि 6 पृष्ठे आहेत. लुक ॲट द क्लाउन्स कॅप. इट्स शेप इज कॉल्ड अ कोन. चित्रातील टोपीकडे बघा, ही शंकूच्या आकाराची आहे. कोन. द शेप लाईक अ क्लाउन्स कॅप ऑर फुल्स कॅप इज कॉल्ड अ कोन. यू आर फॅमिलियर विथ अन आईस्क्रीम कोन अँड अ मेहंदी कोन. आईस्क्रीम कोन, मेहंदी कोन किंवा विदूषकाची टोपी यासारख्या आकारांना शंकू असे म्हणतात. अ कोन हॅज वन एज अँड वन कॉर्नर. नाऊ लुक ॲट द वॉटर बॉटल. द शेप ऑफ द बॉटल इज कॉल्ड अ सिलेंडर. चित्रातील पाण्याची बॉटल पहा. या पाण्याच्या बाटलीचा आकार दंडगोल असा आहे. सिलेंडर. अ बॉटल लाईक शेप विच ॲज अ सर्क्युलर बेस इज कॉल्ड अ सिलेंडर ऑर अ सर्क्युलर प्रिझम. डब्यासारख्या आकाराला दंडगोल किंवा वृत्तचिती म्हणतात. अ सिलेंडर हॅज 2 एजेस बट नॉट अ सिंगल कॉर्नर. या दंडगोलाला कडा 2 आहेत पण एकही कोपरा नाही. द बेस अँड द टॉप सर्फेसेस ऑफ अ सिलेंडर आर अ लाईट फ्लॅट अँड सर्क्युलर. द टर्निंग सर्फेस बिटवीन देम इज अ कर्वड सर्फेस. दंडगोलाच्या तळाचा आणि वरचा पृष्ठभाग सारखा सपाट आणि वर्तुळाकार आहे, तर मधला वळलेला पृष्ठभाग वक्र पृष्ठभाग आहे. अ शेप लाईक अ बॉल इज कॉल्ड अ स्पेअर. चेंडूसारख्या आकाराला गोल म्हणतात. अ स्पेअर हॅज नो एजेस अँड नो कॉर्नर्स. या गोलाला कडही नाही आणि कोपराही नाही. नो पार्ट ऑफ अ स्पेअर इज फ्लॅट. इट टर्न्स कंटिन्युअसली. दज अ स्पेअर हॅज ओनली अ कर्व्ड सर्फेस. गोलाचा पृष्ठभाग कुठेच सपाट नाही, तो सतत वळत जातो, म्हणून गोलाला फक्त वक्र पृष्ठभाग आहे. मॅच द पेअर्स. जोड्या जुळवा. शेप. नेम ऑफ शेप. क्यूबॉय. स्पेअर. सिलेंडर. कोन. इष्टिका चिती. गोल. दंडगोल आणि शंकू यांच्या जोड्या जुळवा. हँडल द ऑब्जेक्ट्स शोन बिलो. ऑब्झर्व अँड राईट हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स इच ऑब्जेक्ट हॅज. खाली दाखवलेल्या वस्तू हाताळा. प्रत्येक वस्तूला किती कडा व किती कोपरे आहेत ते पहा आणि लिहा.